आज मला तुमच्याशी बोलायचं आहे आज्ञापालन आणि आत्मसंयमाविषयी बघा लोक किती उत्साहित आहेत ते मी त्यांना सांगितलं होतं की आत्मसंयमावरचं माझं शिक्षण ऐकून तुम्हाला उत्तेजन मिळेल कारण वस्तुस्थिती हीच आहे मला आज्ञाधारक लोक आवडतात बघा शिस्त आणि आत्मसंयमाशिवाय तुम्हाला हवं असलेलं काहीच मिळणार नाही किंवा तुमचं व्यक्तिमत्व बहरणार नाही तुमच्यात शिस्त आणि आत्मसंयम आहे कारण हे आत्म्याचं फळ आहे ते आपल्यामध्ये बीजरूपात असतं आणि त्याचा विकास केल्यावरच ते वाढतं आणि म्हणूनच बघा प्रत्येकालाच स्नायू असतात पण तुम्हाला ते जाणवतात असं होत नाही कारण त्यांचा विकास झालेला नसतो तुम्हाला त्यासाठी कष्ट घ्यायचे असतात आणि साडेचार वर्षांपूर्वी जेव्हा मी कसरत करायला सुरुवात केली मी वजन उचलत नव्हते पण इथे उभं राहून मी जे काही करते त्यामुळे माझ्या पायाचे स्नायू विकसित झाले होते पाच महिने मी कसून व्यायाम केल्यानंतर मी माझ्या पायांवरून हात फिरवला आणि माझ्या हाताला काहीतरी जाणवलं मला आणि मला वाटलं अरे बापरे ही कसली वाढ झाली आहे इथे मी घाबरले आणि मी दुसरा पायही चाचपून पाहिला तर तिथेही तसंच होतं आणि अचानक मला समजलं की हा स्नायू आहे माझे स्नायू मला जाणवण्या इतके विकसित झाले होते बघा तुमच्यात आत्मसंयमाचं फळ आहे पण तुम्हाला ते वापरण्याची सवय नसेल कदाचित आपल्याला कसं वाटतं याकडे लक्ष देण्याची तुमची सवय असेल तुमच्यापैकी कुणाला आपल्याला काय वाटतं याकडे लक्ष देण्याचा मोह होतो किंवा मला काय हवं आहे किंवा मला कसं वाटतं याकडेच तुम्ही लक्ष देता काय हवं आहे काय वाटतं या मनाच्या गोष्टी आहेत जेव्हा बायबल देहाविषयी सांगतं तेव्हा ते, ते तुम्हाला काय हवं आहे आणि तुम्हाला काय वाटतं तुम्हाला कसं वाटतं या गोष्टींविषयी बोलत असतं पण आपण आत्म्याने चालायला हवं आपण आपल्या स्वतःच्या विचाराने किंवा इच्छेने किंवा भावनेने चालू नये तर आपण पवित्र आत्म्याने चालावं जर आज मी तुम्हाला विचारलं की किती जणांना देवाची आज्ञा पाळणं महत्वाचं वाटतं तर तुमच्यापैकी किती जण हो म्हणते बरं पण त्यासाठी आत्मसंयमाची खूपच गरज असते कारण जे काही देव आपल्याला करायला सांगतो त्याला आपण असं उत्तर देत नाही की हो या तुम्हाला काय सांगतोस याची वाटच पाहत होतो कित्येकदा तुम्हाला एखादी वाईट गोष्ट अगदी मनापासून करावीशी वाटते आणि तुम्ही ती करण्याची पूर्ण तयारी आधीच केलेली असते पण नेमक्या त्याच वेळी देव तुम्हाला नाही नाही असं सांगत असतो आणि अशावेळी तुम्हाला गरज असते ती आत्मसंयमाची त्यावेळी तुमच्या देहाला थोडं गरगरायला होतं पण तुम्ही नेटाने देवाची आज्ञा पाळा जेव्हा तुम्ही देहाला त्याला असलेलं देत नाही तू निराश होतो त्याला खूपच खिन्न वाटायला ला लागतं कधी कधी तर तो रागाने असा बेभान होतो निराश होतो पण आपण पड़ शिकायला हवं की अशा गोष्टींमुळे काही फरक पडत नाही आपल्या जीवनातली महत्वाची गोष्ट म्हणजे देवाच्या आज्ञेचं परिपूर्ण परिपूर्ण रीतीने पालन करणं हे आपण शिकायलाच हवं आता मी थोड्या धाडसाने सांगू इच्छिते की या सभास्थानी उपस्थित असलेल्या काही लोकांची एक समस्या आहे सगळ्यांचीच नाही आहे मी कोणाकडे बोट दाखवत नाहीये मला माहिती आहे तुम्ही इतकी अद्भुत आहात की तुमच्या अद्भुतपणाची मी कल्पना करू शकत नाही मला खात्री आहे तुम्ही इथं उभं राहून अद्भुतपणावर धडा शिकवू शकता पण काही लोक इथे असे आहेत की ज्यांनी हे ऐकण्याची गरज आहे टी व्हीवरून पाहणाऱ्या प्रेक्षकांपैकी काहींनी तुमच्यापैकी काही, काही जणांच्या समस्या या उद्भवलेल्या आहेत या तुमच्या अज्ञाभंगामुळे एखादी गोष्ट न करण्याऐवजी तुम्ही ती गोष्ट हटकून करतच राहता त्याबद्दल सबबी सांगता सैतानासाठी दार उघडतं पण सिस्ट मी सैतानाचा सा प्रतिकार करतो त्याला पयावंच लागेल या खूप अध्यायचार वचन पण बघा तुम्ही खरं तर ते वचन अर्धच सांगताय ते वचन तसं सा सांगत नाही ते म्हणते देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला आडवा म्हणजे तो पय आपण आज्ञाभंग करत राहतो आणि जेव्हा सैतान त्रास देऊ लागतो तेव्हा त्याला धमकावतो मी हेच केलं माझ्या सगळ्या धमक्या संपेपर्यंत त्याला धमकावलं शेवटी एकही चांगली धमकी उरली नाही मला चांगलं आठवत आहे सत्तरच्या दशकात जेव्हा सगळीकडे कॅम्प भरायचे आणि आत्मिक युद्धावरचे सर्वत्र सेमिनार सेमिनार व्हायचे आणि सैतानाची बलस्थानं पाडून टाकण्यासाठी प्रार्थना व्हायच्या आणि मी तुम्हाला सांगते माझा आवाज जाईपर्यंत मी सैतानावर ओरडायचे पण माझी गरज होती ती आज्ञापालनाची बघा प्रभू येशूला सैतानाची समस्या जाणवत नाही तो कधी किंचाळला नाही किंवा ओरडला नाही <laughs> तो आला तेव्हा सैतान म्हणलो <laughs> का तो पूर्णपणे आज्ञेत होता तो देवाच्या उपस्थितीत होता तो प्रीतीत चालत होता तो शांतीत होता देवाच्या आज्ञेचं पालन त्वरित करणं आपण शिकायला हवं आता काही प्रश्न मी विचारते किती जणांनी देवाने जे टाकायला सांगितलंय ते अद्याप धरून ठेवलंय सांगा मला आता तुम्ही ऐकाल तो आवाज <laughs> 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 मला हे खूप आवडतं ठाऊ की काय ते गोची झालीय <laughs> पुन्हा एकदा सांगते किती जणांनी देवाने जे टाकायला सांगितलंय ते अद्यापही धरून ठेवलेले आपल्या मनामध्ये कदाचित ती पाच वर्ष न वापरलेली वस्तू असेल आणि तुम्ही ऐकता ती कुणाला तरी हवी आहे आणि तुम्ही ताडकन उठून आज्ञापालन करता पण जर तुम्ही असा विचार केलात की मला ती कधीतरी लागेल मग ती वस्तू अजूनही कुठेतरी धूळ खात असेल देव आपल्याला जे द्यायला सांगतो ते आपण लगेचच द्यायला हवं आज्ञा पालन म्हणजे देवाच्या आज्ञेचं तातडीनं पालन करणं मी तुम्हाला एक गोष्ट सांगते जी तुम्हाला या बाबतीत मदत करेल मला विश्वास आहे की आपलं जे काही आहे मग ते पैसा असो किंवा वस्तू त्याच्यावर जर देवाचा अभिषेक नसेल तर ते आपल्यासाठी आशीर्वाद ठरत नाही देव तुम्हाला जेव्हा सांगतो जेव्हा मी म्हणते देव तेव्हा तुम्हाला देवाचा आवाज ऐकू येणार नाहीये तुम्हाला तो तुमच्या हृदयामध्ये जाणवेल चला आपण 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 ख्रिस्ती आहोत आपल्यामध्ये देवाची प्रीती म्हणजे सतसत विवेक बुद्धी सांगते की तुमच्याकडे कांबळं असेल आणि कोणी थंडीने काकडत असेल तर तुम्ही ते कपाटातून काढून त्याला द्यावं एवढं कळण्यासाठी तल्लख बुद्धीची गरज नाही देव आपल्या विश्वासाची परीक्षा आणि आज्ञापालनाची पातळी पारखण्यासाठी आपल्याला प्रिय असणाऱ्या वस्तू इतरांना द्यायला सांगतो आणि आपण अशा वस्तू इतरांना द्यायला शिकायलाच हवं आपण आपल्या वस्तूवरची पकड ढिली करून हे ओळखायला हवं की आपण देवाचे कारभारी आहोत ज्याचं या जगात काहीही नाहीये तुम्ही टाळ्या वाजवू शकता कारण हे चांगलं आहे जे काही देव तुम्हाला इतरांना द्यायला सांगतो ते जुनं किंवा जीर्ण झालेलं नसतं ज्याची आपल्याला गरज राहिलेली नसते कधी कधी तो तुम्हाला अशा गोष्टी द्यायला सांगतो ज्या तुम्हाला आवडतात आणि त्या तो त्यांना द्यायला सांगतो जे तुम्हाला आवडत नाहीत ओ बापरे आवडती वस्तू द्यावी लागणं हेच मुळात वाईट आणि ते सुद्धा नावडत्या व्यक्तीला जे काही देव आपल्याला करायला सांगतो ते शेवटी आपल्या भल्यासाठीच कार्य करत असत नक्कीच जर तुम्हाला आपल्या वस्तूंवरचा देवाचा हक्क समजत नसेल तर आज मी तो तुम्हाला समजावून सांगू इच्छिते जी प्रत्येक गोष्ट देव तुम्हाला त्याच्या वचनातून किंवा पवित्र आत्म्याद्वारे नेहमी सांगतो मग ते देवाच्या लिखित शब्दाद्वारे असो बायबलमधून किंवा तुमच्याकडे पवित्र आत्म्याद्वारे पोहोचणाऱ्या उत्तेजनपर शब्दांनी ते नेहमी तुमच्या भल्याचं आणि फायद्याचंच असतं ते काही सोपं किंवा समाधान देणारं नसतं कित्येकदा ते करावंसंही वाटत नाही कित्येकदा ती गोष्ट तुमच्या आकलनशक्ती पलीकडचीही असू शकते पण एकदा का आपल्याला कळलं आपल्याला कळलं की हे देव सांगतोय मग ते आपण त्वरित करायला हवं ते केलं नाही तर मात्र आपलीच होते फसवणूक आता बघा बरीच वर्ष मी अशा खुळचट कल्पनेत वावरत होते की आठवडाभर कसंही वागून रविवारी चर्चला गेलं की सगळं ठीक होत आणि कित्येक लोकही असंच समजतात पण आपल्या जीवनासाठी देवाची ही योजना नाही आपल्यासाठी देवाची योजना आहे प्रभू ईशूच्या प्रतिमेत रूपांतरित होणं आपल्या सगळ्या वर्तणुकीत आपण ख्रिस्तासारखं होणं पवित्र आत्म्याची फळं आपल्यामध्ये बीजरूपात ठेवण्यात आली आहेत आणि प्रभूच्या साह्याने त्याचं फळ हे द्यायचंय तर आता मी पुन्हा इथे येते यशयाकडे ज्यापासून देव आपल्याला दूर जायला सांगतो माझ्याकडे खड्यांचं सा कडं होतं खड्यांचं कडं फार महागही नव्हतं ते मला आठवतही नाही ते मला कुठून मिळालं होतं मला वाटतं कुणीतरी दिलं होतं पण ते खूपच छान होतं आणि त्या कड्याच्या वर इतके सुंदर असे खडे होते आणि मला ते कडं फारच आवडायचं मी जेव्हा ते हातात घालायचे तेव्हा मला ते खूपच आवडायचं कारण मी प्रसन्न असायचे आणि बघा आमच्या आराधना संघात एक मुलगी होती आणि माझं मन मला सांगत होतं की ते कडं मी त्या मुलीला भेट स्वरूपात द्यावं पण मला मात्र मला मात्र ते द्यायचं नव्हतं मला ते ठेवायचं होतं ती एक बारीक बारीक चणीची मुलगी होती आणि मी मी म्हटलं प्रभू तिला हे बसणारच नाही ती किती बारीक आहे तिच्या हातून गळून पडेल अशा सबबी मी सांगत राहिले आणि बघा तिला मी सभेमध्ये नेहमी बघायचे सभेमध्ये असं होतच असतं नाही का तर इथे उभी राहून मी सगळ्यांना सांगत असते तुम्ही द्यायला हवं आणि देवाची आज्ञा पाळायला हवी आणि इथे देव मला ते ब्रेसलेट तिला द्यायला सांगत होता आणि मग माझ्या मनात असा विचार आला की कदाचित तिच्या रंगावर सोनं खुलून दिसेल आणि हे तर चांदीच आहे ते तेव्हा हे तिच्यावर खुलणार नाही बघा देव आपल्याला जे करायला सांगतो ते न करण्यासाठी आपण विचित्र सबबी सांगत असतो आणि शोधत शोधत असतो काही जणांच्या जीवनात मोठ्या समस्या असतील आणि तुम्हाला वाटत असलं बोलणं फार सोपं आहे पण मला काहीतरी उपाय तर सांगा बघा जर आपण लहान गोष्टीत आज्ञा पाळायला शिकलो नाही तर मोठ्या गोष्टीत आज्ञा पाळू शकणार नाही देव आपल्याला लहान गोष्टींमधून मोठ्या गोष्टी शिकवतो म्हणून फसू नका हा विचार करून की तुमच्या जीवनातल्या लहान गोष्टी महत्वाच्या नाहीत कारण देव प्रत्येक लहान गोष्टीचीही काळजी वाहतो असं समजू नका की जे करायला नको ते तुम्ही करत असताना कुणी पाहत नाही म्हणून काहीही फरक पडत नाही कधीच नाही देव सदैव पाहत असतो सदैव पाहत असतो मला थोडा वेळ लागला खरा पण मी शेवटी अनिच्छेनेच ते कडं तिला देऊन टाकलं आता बघा या घटनेला खूप वर्ष झाली पण तेव्हा मी या गोष्टीचं खूप प्रदर्शन केलं होतं बघा देवानी मला तुला हे द्यायला सांगितलंय माझ्यासाठी हा खूप मोठा त्याग आहे कारण मला हे खूप आवडतं तुला तुला हे कळायला हवं हो की मला तुझी किती काळजी वाटते ब्लाब लाब्लाब लाबला आणि मी तिला ते कडं दिलं आणि मग बघा हे असं नाही की देव तुमच्यापासून तुमच्या वस्तू घेऊ इच्छित नाही आहे तर मुद्दा असा आहे की देव देव लोकांना आशीर्वाद देऊ इच्छितो आणि तिला करायची गरज नव्हती तिच्याकडे मी विशेष लक्ष देण्याची आणि तिच्यासाठी काही करण्याची होती तर पुष्कळदा बघा विषय हा वेगळाच असतो आणि देव एखाद्या दे वस्तूद्वारे त्याची प्रीती लोकांपर्यंत पोहोचवतो देव द्वारे त्याची प्रीती दाखवतो ऐकलत का तुम्ही देव त्याची त्याची प्रीती दाखवतो सगळ्यांना भेटवस्तू आवडतात तुम्ही कोणीही असलात तरी तुम्हाला भेटी आवडतात ना तर ती मुलगी ते कड घालून सभांना यायची आणि मी तिला बघून फक्त छोट्या छोट्या गोष्टी बोलायचे जसं की हो। ओ हे कडे खूपच सुंदर आहे आणि तुला तर ते आवडत असेल तर सारांश असा की शेवटी ते एकदा म्हणाली मला वाटतं देवाची इच्छा आहे मी तुम्हाला हे परत करावं आणि <laughs> मला वाटलं की हो नक्कीच पण आता मला तुम्हाला एक सांगायचंय की तो धडा होता माझ्यासाठी देवाने या घटनेचा उपयोग करून मला ते शिकवलं जे मी तुम्हाला सांगणार आहे आत्ता मी ते कडक घरी नेलं आणि मी त्या दागिन्यांच्या डब्यात ठेवलं आजही ते त्या डब्यात आहे आणि या घटनेला आता दहा बारा वर्ष झाली असतील आणि मी ती नेहमी ते नेहमीच मी आठवण म्हणून ठेवणार आहे कारण त्यानंतर जेव्हा जेव्हा मी ते कड घालण्याचा प्रयत्न केला मला ते मुळीच आवडलं नाही मी ते घालायचे आणि विचार करायचे हे कडक कड आता तितकं चमकदार नाही आहे मला ते आवडतही नव्हतं आणि देवाने मला हा धडा शिकवला की तुला एखादी वस्तू देऊन टाकायला सांगितल्यावर ती तुझ्यासाठी अभिषिक्त नसते ती तुझ्यासाठी अभिषिक्त नसते आणि तू ती ठेवलीस तर तुला तिचा आस्वाद घेता येणार नाही आणि मी याच्या पुढे जाऊन असं म्हणेन की देवाने तुम्हाला आर्थिक मदत करायला सांगितली आणि तुम्ही केली नाही तर सैतान तुमच्यापासून ते हिसकावून घेई बायबल म्हणत की जर आपण देण्यामध्ये आज्ञा पाळली तर तो आपल्यासाठी सैतानाला धमकावतो पण आपण देवाची आज्ञा न पाळून सैतानाला आमंत्रित करतो मी असं म्हणत नाही इथे ज्यांना समस्या आहेत त्या प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या आज्ञाभंगामुळे सैतानासाठी मोठं दार उघडलंय सैतान आपल्यामागे येण्याची अनेक कारणं असू शकतात आपण योग्य करतो तेव्हा तो आपला पाठलाग करतो अयोग्य करतो तेव्हाही तो करतो पुष्कता यामागचं कारण समजून घेणं कठीण असतं पण देवासाठी आपलं हृदय न उघडण्याचा मूर्खपणा करून असं म्हणू नका की माझ्या जीवनात कसली तरी कमतरता आहे मला काही पाहण्याची गरज आहे का जर मी आज विचारलं की किती जणांच्या जीवनात अशी क्षेत्र आहे जिथे तुम्हाला ठाऊक आहे की तुम्ही देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलेलं आहे हे मान्य करणारे जास्त प्रामाणिक आहेत मी हात वर करायला सांगितलाही नव्हता आणि अर्ध्या लोकांनी हात वर केलेत बघा आता माझा ऐका मी माझ्या खुर्चीवर बसते आणि तुमच्याशी बोलते हा आहे निव्वळ मूर्खपणा कारण आज्ञाभंगामध्ये शांती नसते दोषभावना येते मी ती अनुभवली आहे मी तुम्हाला असं काही सांगत नाही ज्याचा मी अनुभव घेतलेला नाही मी आज्ञाभंगामध्ये फार काळ घालवला आहे पण आता तुम्ही ते थांबवायला हवं कारण कारण देवाकडे तुमच्यासाठी खूप काही आहे खूप खूप शांती आहे खूप आनंद आहे खूप बळ आहे अधिकार आहे अभिषेक आहे आशीर्वाद आहेत आपला देव गरजेपेक्षा जास्त देणारा आहे तो जास्तचा देव आहे कमीचा नाही आपल्या जीवनात जे घडतं त्याचा सरळ संपर्क होतो आज्ञा पालनाच्या पातळीशी आपल्या तारणाची किंमत ख्रिस्ताचं रक्त असलं तरी देव आपल्याला जोखतो तो, तो आपल्यावर एक लहानशी जबाबदारी सोपवतो आणि आपल्याला त्या पातळीवर थोडा वेळ सोडून आपल्याला पारखतो आणि आपण आज्ञेत राहून त्या क्षेत्रात आज्ञा पाळायला शिकलो तर आपली थोडीशी पदोन्नती होते आणि मग त्याच पातळीवर तो आपल्याला थोडा वेळ पारखतो मला आहे की या सभागृहातले किती लोक कुणावर तरी चिडलेत तुम्ही सगळे प्रामाणिक आहात मी तुम्हाला हात वर करायला सांगितला नाही तुम्ही सगळ्यांनी केलं बायबल म्हणतं की तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये सैतानाला तुमच्या जीवनात स्थान देऊ नका ते म्हणतं की लोकांना क्षमा करून सैतानाला तुमचा गैरफायदा घेऊ देऊ नका आणि तुम्ही विश्वासाने प्रार्थना करून देवाला आपली मागणी कळवा पण जर तुमच्या मनात कुणाविषयी काही असेल तर तिथेच थांबा क्षमा करा म्हणजे तुमचा आकाशातील पिताही तुमच्या अपराधांची आणि पापांची क्षमा करी देव हे म्हणत नाही तुम्ही लोकांसाठी क्षमा करा तो म्हणतो तुम्ही स्वतःसाठी क्षमा करा तुम्ही क्षमा करत नाही तेव्हा स्वतःला तुरुंगात टाकता तर असे हजारो लोक आहेत जे जे चर्चला जाऊन देवावर प्रीती करतात पण एक सांगू का देवावर प्रीती करण्याची पातळी तुम्ही हवं तितकं देवाच्या जवळ जाऊ शकता पण हेही खरंय तुम्ही देवापासून अगदी दूरही जाऊ शकता कारण त्याच्यामध्ये आणि तुमच्यात अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हा, तुम्हा दोघांनाही खुपतात मला आज तुम्हाला हे पटवून सांगायचंय की आज्ञापालनी सर्वोत्कृष्ट गोष्ट आहे जी तुम्ही स्वतःसाठी करू शकता त्यामुळे तुमचं देवाबरोबरचं नातं दृढ होणार आहे आणि तुमचं जीवन सुखकर होणार आहे आणि आज्ञापालनामुळे तुम्हाला काहीही मिळालं नाही तरीही तुम्ही ते देवाविषयी असलेल्या आदरयुक्त भयामुळे तरी करायला हवं देव म्हणतो कर तर मी ते करी देव म्हणतो नको करूस तर मी ते करणार नाही बघ चॉईस हे कठीण आहे मी काल म्हटलं होतं कठीण गोष्टींसाठी आपल्याला बोलावलेलं आहे कठीण काहीच नाहीये कारण देव तुमच्यामध्ये राहतो आणि तो तुम्हाला जे काही सांगतो ते तो स्वतः तुमच्याद्वारे पूर्ण करील तुम्हाला कठीण गोष्टींसाठी बोलावलंय रडगाणं गाऊन असं म्हणणं सडून द्या की हे फार कठीण आहे कठीण आहे पण त्यासाठीच आपलं पाचारण आहे अविचाराने घेतलेल्या किती गोष्टींचे पैसे तुम्ही भरताय सांगा मला तुम्ही हो हे खूप मोठं आहे जेव्हा देव तुम्हाला अमुक विकत घेऊ नको म्हणून सांगतो तेव्हा तुम्हाला कुठलाही कुठलाही आवाज ऐकू येत नाही म्हणजे तुम्हाला तुमची बुद्धी सांगत असते की हे विकत घेऊ नको किंवा तुम्ही तुमच्या भावनांच्या आवेगात येऊन एखादी नवीन वस्तू विकत घेऊ पाहतात अविचाराने सही करून कर ती वस्तू विकत घेऊन येता पण नंतर ती आवडत नाही पण आता उशीर झालेला असतो आणि त्या नावडत्या वस्तूसाठी तुम्हाला पैसे भरावे लागणार असतात मग तुम्ही आर्थिक भाराखाली दबल्यामुळे सैतानाला दोष देत बसता पण दोष सैतानाचा नसतो तो तुमचा असतो म्हणजे बऱ्याच गोष्टींसाठी सैतान जबाबदार असतो खरा पण तुमच्या अविचाराचाही दोष असतोच ना मी एक पुस्तक वाचते जे भाष्य करता आपल्याला व्हाव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या क्रुसांविषयी आणि वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या घटना कशा क्रुसासारख्या असतात इयोबाच्या बाबतीत सांगायचं तर सैतानाने त्याच्या जीवनातला संधीप्रकाशही काढून घेतला एखाद्यासाठी ते त्यांची प्रतिष्ठाही असू शकतात एखाद्यासाठी त्यांची आर्थिक कोंडी असू शकते किंवा तुमच्या शरीरासाठी काटा बनलेली व्यक्ती असू शकते तर त्या पुस्तकात बायबलमधल्या वेगवेगळ्या लोकांविषयी आणि त्यांच्या वधस्तंभाविषयी आहे आणि त्यात म्हटलंय याकोबाचा वधस्तंभ त्याची याकोबगिरी होता मी हा संदर्भ मला लागू करून म्हणते की माझा वधस्तंभ माझी जॉयसगिरी आहे बघा तुमच्यातील काहींचे स्वतःचे वधस्तंभ आहेत दुसऱ्याची गरज नाही आहे मला तुम्ही खूप आवडता खूप आवडता तुम्हाला सत्य सांगून तुमची आत्मिक मदत मला करायची आहे आपण निराशेच जीवन जगावं म्हणून प्रभू येशू आपल्यासाठी वधस्तंभावर मरण पावलं नाही तो म्हणाला माझी शांती मी तुम्हाला देतो जसं जग देतं तशी शांती मी देत नाही माझी स्वतःची खास शांती मी तुम्हास देतो तो म्हणाला चोर येतो तो, तो केवळ चोरी हत्या आणि नाश करण्यासाठी पण मी आलोय ते जीवन देण्यासाठी आणि ते सुद्धा ओसंडून वाहणारं विपुल जीवन देण्यासाठी चला आता बघा आपल्या जीवनामध्ये संतुलन असायलाच हवं आणि संतुलन खूप महत्वाचं आहे याचा अर्थ सगळं काही पुरेसं करा पण कसलाही अतिरेक करू नका आज चादरे चार सीडींची ऑडिओ मालिका जी तुम्ही मागवावी अशी माझी मनापासून विनंती आहे आम्ही तुमची प्रशंसा करतो जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत एकत्रपणे आम्ही अन्न वस्त्र आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या के एम एम इंडिया वर आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा जॉईनच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या सहभागी व्हा आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो ण्यात आलेला कार्यक्रम जॉयस्मार मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे